ट्रॉफीसाठी आर्थिक सहाय्य रोख 3,000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य येते आणि मंडळ त्यांचं सुद्धा टाळावाच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करते. थँक्यू आदरणीय राजकुमार राजकिरण वर्मा सर, 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू. चौथ्या मार्चच्या दिवशी ना जगदीश गुल्ले मार्कवर पहिला चेंडू तेज तर रा चेंडू या चेंडू तो कॅप्टन क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. एक धाव श्रीगणेश केला जातोय. NCC सफाय संघ आपण पाहू शकतो प्रथम फलंदाजी करतोय, त्याला दोन हात करताना साई स्पोर्ट्स सरावली. हा संघ युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. NCCचा 12th मॅन तर आमच्यापर्यंत येऊ द्या. NCC पंकजजी आपण या. तर पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय श्रीगणेश केला जातो. एकत्रित आपण पाहू शकतात त्याचे चव्हाण एका बाजूने, दुसऱ्या बाजूने विनायक पाटील उर्फ बाबू आपण पाहू शकतात. गुलज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मिस्टर जगदीश. तेज तर्रार चेंडू क्या बात आहे, सुपर चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाडे निघून जातोय, डॉट बॉल येतोय तेज अँड विनायक हार्ड इटर जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. मॅचला सुरुवात झाले, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. याच्या आधी आपण आवाज ऐकला मनीष पाटील सरांचा, महिंदरचा एक गोड आवाज. तदनंतर अजित पाटील सर नेहमी आम्हाला चांगला मोलाचं मार्गदर्शन करत असतात. आज आम्हालाही संधी प्राप्त करून दिली अजयजी भोईर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मीही आभार मानतोय. हरीश दादा येस फिंगर इज गॉन अंपायर नाऊ. विकेटचा पहिला धक्का लागतोय. तेजस चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. तेजस चव्हाण थोडासा मात्र संघर्ष करत होता आपण पाहिलं आणि डॉट इथे मात्र बॅटची एज लागली गेली आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलाय. एक या धावसंख्येवर लागतोय पहिला धक्का तो टीम NCC सफाय या संघाला. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा, प्रकाश झोतातली ही स्पर्धा. सर्वांना वेध लागली होती या स्पर्धेचे कारण अंतिम स्पर्धा या हंगामामधल्या आपण पाहू शकतात. AB ट्रॉफीज किरण गुरुद्वान मैदानच्या आतमध्ये दाखल होते. टीमची टोटल साऊंड पोचलं एक गडी बाद. NCC सफाय संघ आपण पाहू शकतात. सुपर साई स्पोर्ट्स सरावली संघ आपण पाहू शकतात. तर पहिला षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाल्यात. तीन चेंडूची समाप्ती, एक धाव फलकावा लागते. किरण गुरुद्वान मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रेक्षक वर्ग या मॅचच्याकडे वळाला, त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये. ह्याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्य मान सोहळा आपण पाहू शकतात. जागमाता क्रीडा मंडळाचं हे मैदान धावसंख्येत जाऊन पोहोचलं एक. तीन ऑफिशियल पंच आपण पाहू शकतात. जतीन सर, नदीम सर अँड मुन्ना पठाण सर, तीन JP पॅनलचे तीन पंच आपण पाहू शकतात. यूट्यूबचा विचार केला तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं कामगिरी होत आहे. एक धाव एक फलकावा लागतंय. पुन्हा एकदा जगदीश हा गोलंदाज गोल मार्कवर. तीन चेंडूची समाप्ती, एक धाव धावफलकार एक गडी बाद झालाय. गोलंदाज गोल मार्कवर किरण गुरुद्वान पुन्हा एकदा खोदून काढण्याचं काम केलं. इंटर क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड क्षेत्ररक्षण होतंय. गुरु पुढे सरसावले होते. चांगले क्षेत्ररक्षण सिंगल येईल. सिंगलने टीम जाऊन पोहोचेल दोन्ही अंकावर. दोन धावा स्कोरबोर्डवर लागतायत. चांगली बॅटिंग लाईन असणारा संघ आपण पाहतोय. NCC सफाय संघ. तेजस चव्हाणने मात्र जरूर नाराज केला असेल. त्यानंतर जबाबदार असेल विनायक पाटील अर्थातच बाबू नावाने जास्तीत जास्त पसंती मिळालंय. चेंडू फेकून झाले चार. टीमची टोटल दोन धावा फलका लागतात. एक गडी बाद. हेमंत पाटील सर आमच्यासोबत जोडले जातात गुणलक्षच्या भूमिकेमध्ये. तेही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. टीमची टोटल जाऊन पोचलंय दोन. एक गडी बाद. चेंडू फेकून झाले चार. पुन्हा एकदा गोलंदाज गोली मार्कवर. यावेळेस मात्र तेज तर्रार चेंडू. काय चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातोय. फलंदाज थोडंसं अचंबित केलं गेलंय. डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी केलंय. कौतुक करावं लागेल. जगदीश मॉर्केल सुपर कामगिरी. पाच चेंडू मागे धावा खर्च केल्यात. फक्त दोन एक गडी बाद केलाय. अंतिम चेंडू असेल. कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक बंधन आहे. क्षेत्ररक्षण करणार फक्त दोन क्षेत्ररक्षक. तरी या सर्कसच्या बाहेर आणि काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एक स्ट्राइकिंगवर जरूर पाहायला मिळतोय. कार्पेटला रोड करत चेंडू निघून जाते. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगल येईल.
टीमची टोटल धावपळ एक षटकाची समाप्ती 3 धावा 1 गडी बाद। मॅच क्रमांक 4 दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, एक षटकाची समाप्ती 3 धावा स्कोरबोर्डवर लागतायत 1 गडी बाद। चांगलं षटक हाताळलं गेलंय, स्पायसी मारा जरूर पाहायला मिळाला, सुपर तिखट गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली। आतिश गोल मार्कवर सज्ज असेल, षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल। पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहू शकतायत, सुपर कामगिरी केली, 3 धावा अवघ्या खर्च केले, एक महत्वाचा विकेट्स प्राप्त केला तेजस चव्हाणला, तंबूच्या असलेला पाठवला गेलाय। इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना। आतिश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय, षटक क्रमांक आपण पाहिले तर 2 प्रारंभ होईल। विनायक पाटील हवाई सफर करण्यामध्ये माहिर, परंतु पहिल्या ओव्हरचा विचार केला तर काही जबरदस्त गोलंदाजी केली, पहिलं षटक सरवणीच्या नावावर जात आहे असं म्हणा हरकत नाही आहे, फक्त धावा खर्च केल्या 3। आतिश आतिश तेज तर्रार गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय, पंच यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय, डॉट बॉल, काही जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतंय। तडंपार रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने, आपण पाहू शकताय आमचे पंच मात्र जॉईंट होतील। पंच आपण या सर डिनरला गेल्यात, तीन पंच आपण पाहू शकतायत, जतीन सर ब्रँड ऑफ कल्याण, त्यानंतर नदीम सर ब्रँड ऑफ मुंबई, अँड मुन्ना पठाण सर शहापूर, असे 3 पंच जे पी पॅनलचे, तिन्ही पंच आपण पाहू शकतायत। तिसऱ्या पंचाकडे आपण पाहू शकतायत, बॅट्समनने मात्र रेफर केलं गेलं आहे, व्हाईट बॉल आहे की नाही आहे, परीक्षण निरीक्षण केलं जात आहे। जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आणि फेअर डिलिव्हरी आहे की आपण पाहू शकताय, तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला गेलाय, पंचांचा योग्य तो डिसिजन पोचला गेलाय। टीमची टोटल सध्या 3 धावा, थोडासा स्ट्रगल करतोय तो टीम एनसीसी सफाय संघ आपण पाहू शकतायत। विनायक पाटील अर्थातच बाबू थोडासा स्ट्रगल करतोय, आतिश मात्र चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू आताना डॉट बॉल आलाय, ज्याप्रमाणे मात्र फल गोलंदाजी केली ती जगदीशनं, तदनंतर तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या करतोय आतिश, पहिला बॉल डॉट बॉल आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचलाय 3-1 गडी बाद। पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप, मध्ये चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय षटकार, या 6 धावांची टीम जाऊन पोहोचेल 9 अंकावर। थोडंसं स्ट्रगल करत होता बाबू, परंतु बाबूच्या बॅटमनला षटकार, टीमला पोचवलं गेलंय 9 अंकावर, 9 धावा 1 गडी बाद। नाईन रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एनसीसी सफाय संघ प्रथम फलंदाजी करतोय, त्याला 2 हात करताना साई स्पोर्ट्स सरावली हा संघ, पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर या चेंडूवर खणखणी दमदार एबी ट्रॉफी षटकार आपण जरूर पाहायला गेलाय, टीमला पोचवलंय 9 अंकावर। पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेलाय, फलंदाज बॅक टू द पॅवेलियन, बाबूला मात्र परतावं लागेल, दुसरा धक्का लागतोय तो टीम एनसीसी सफाया संघाला, 9 धावसंख्येवर 2 गडी बाद। अजूनही आपल्याकडे कुपन्स उपलब्ध आहेत, कुणाला कुपन हवे असतील तर आपण संपर्क साधा, फक्त 10 रुपये या कुपनची किंमत असेल। उमेश मैदानच्या आतमध्ये दाखल होते, टीम जाऊन पोहोचले 9 अंकावर, आधीच्या चेंडूवर षटका ठोकला होता, त्यानंतर कमबॅक केलं ते आशिषनं, 2 गडी बाद, 9 धावा या फलकाला लागतायत। नाईन रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स, एबी ट्रॉफी 2024 हा दैदीप्यमान सोहळा आपण अनुभवतायत, वर्ष 3रं, जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा, म्हणजे जे भविष्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहू शकतायत। संदीपजी मात्रे, हरेशजी
किणी प्राणजी भोईर सचिनजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत आपण पाहू शकता. टीमची टोटल जाऊन पोचले 9 अंकावर. दुसरा धक्का लागलाय तो टीम एनसीसी सफाय या संघाला. उमेश छोटा पॅक बडा धमाका, परंतु मॅच इकडनं मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करेल का? आतिश गोलंदाज गुल्ली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर हा बाई सफर घडवण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक होते परंतु सेल मात्र टिपताला नाहीये. प्रयत्न चांगला केला होता, जीवनदान मिळतंय उमेशला. टीमची टोटल जाऊन पोचले दुहेरी आकडा गाठताना 10 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. 10 रन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 मार्गाचा आहे. चेंडू समाप्त झाला आतापर्यंत. 4 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोचली 10 अंकावर. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. एका बाजूने टीम एनसीसी सफाय, दुसऱ्या बाजूने पहिल्या तर साई स्पोर्ट्स सरावली आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा फुलजी मार्कवर. आतिश यावेळेस मात्र बॅटचा टो लागला जाय. चेंडूला मात्र पाठल होत आहे आउट ऑफ पार्क. 6 धावांची मोहर. मिस्टर किरण गुरुद्वानच्या बॅटमनाला चक्का. 6. टीम जाऊन पोचलंय 16 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक अजून एक चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोचलंय 16. 16 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. शेवटचा चेंडू असेल. या षटकांचा विचार केला तर 2 षटकार आल्यात. अंतिम चेंडू असेल. 1 षटकार बाबूच्या बॅटमनाला होता, तदनंतर 1 षटकार किरणच्या बॅटमनाला. टीमला जाऊन पोचलाय 16. 16 1-2 गडी बाद शेवटचा चेंडू असेल. आतिश हा गोलंदाज जमण पाहू शकतायत. पहिला षटक काय सुपररित्या आता गेला. अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर ह्या षटकावर मात्र प्रहार केले जातात. म्हणजे आतापर्यंत धावा खर्च केल्यात 13. तेच तर हा चंडू खोदून काढण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलं जात आहे. तत्पूर्वी चांगला बॅकअप येतोय. जगदीश पुढे सरसावत आहे. 2 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल जाऊन पोचलाय 17. 2 गडी बाद. अजूनही 9 मिनिटं आहेत आणि या 9 मिनिटात तुम्हाला 2 षटकं हाताळावी लागतील. आणि आता एक क्षेत्ररक्षक तुमचा 38 षटकांमध्ये येईल याची दक्षता घ्या. कारण 2 षटकासाठी तुम्ही 11 मिनिटं खर्च केली गेली आहेत. पुन्हा एकदा जगदीश, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या 3. तो जगदीश मार्कवर येतोय. कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल एनसीसी सफाय संघाला. टीमची टोटल जाऊन पोचले 2 षटकाच्या समाप्ती अखेर 17. 2 गडी बाद. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. शांत आणि संयमी प्रेक्षक वर्ग. लकी ड्रॉ कोण असेल आजचा लकी ड्रॉ? चला ही बॅट प्राप्त होईल. फक्त कुपनची किंमत 10 रुपये आपण पाहू शकतात. 17 धावा स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक 3 प्रारंभ होईल. जगदीश गोलंदाज गुल्ले मार्कवर सजवतोय. समोर किरण गुरुद्वान. एकदा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारवर मात्र चेंडू आला नाहीये. सुपर्ब कामगिरी सध्या करतोय. पहिला षटक फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या 3. तदनंतर षटक क्रमांक 3 प्रारंभ झाला. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. सुपर्ब कामगिरी केली सध्या साई स्पोर्ट्स सरावली संघानं. आतिशवर हल्ले चढवलं गेलं. टीमची टोटल 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एकदा बॅटचं फेस ओपन केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकतात. सुपर अचूक फेकी पाहायला म्हणले. तत्पूर्वी सिंगल येत आहे. सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 18. 18 धावा 2 गडी बाद. म्हणजे पाटील सर तेही चांगलं समालोचन करतायत. सध्या गुणलक्षाच्या भूमिकेमध्ये आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 18. 18 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. कालच्या दिवसात रोहित शर्माने मात्र एक विक्रम रचला गेला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 1000 धावा पूर्ण करत दुसरा फलंदाज ठरला गेला. कारण पहिला फलंदाज होता विराट कोहली ज्याने हा कारनामा केला होता. परंतु कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी. पहिला विजय नोंदवला गेला मुंबई इंडियन्सनं.
टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 मिनिटं अजूनही तुमच्याकडे असतील. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 18-18. बघा या 7 मिनिटात तुम्हालाही तब्बल 10 चेंडू हाताळायचे आहेत. लक्षात ठेवा टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 18-18 धावा. या फलका लागतायत एका बाजूने लेफ्ट हँड फलंदाज उमेश उमेश पठारी. गोलंदाज गोल मार्क वर सज्ज होईल. थोडीशी दमछाक होते कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. क्षेत्रक्षणामध्ये फील्ड मध्ये बदलाव केला जातोय. 18 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा स्क्रीनवर तुम्हाला टाइम दिसतोय. टाइम लिमिट असेल 20 मिनिटात. तुम्हाला 4 षटक समाप्त करायचे आहेत आणि त्या एक क्षेत्ररक्षक तुमचा आतमध्ये बोलवला जाईल. बेश कोलवा टप्प्याचा चेंडू या बाय सुपर चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. परंतु फलंदाज 5 होतो एकने तर 55 बोट मात्र आकाशाकडे गेलंय आणि तिसरा धक्का लागतोय तो टीम NCC सफाय संघाला. तिसरा धक्का लागलाय. मित पाटील मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 18-3 गडी बाद. दुसरं षटक मात्र धाबा खर्च केला होता तब्बल आपण पाहिलं तर 14 धाबा खर्च केल्या होत्या. आतिशपूर हल्ले चढवले गेले होते. तदनंतर जगदीश पाटील मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. पहिले षटकात आलं होतं फक्त 3 धावा. आताही 3 चेंडू मागे महत्वाचं विकेट प्राप्त केलाय. मित पाटील आलाय. मित पाटील हार्ड हिटर फलंदाज. आज मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करतील का हे दोन्ही फलंदाज. SPL मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती. हाफ सेंचुरी ठरवली होती मित पाटीलनं. परंतु तशाच प्रकारची कामगिरी एपी ट्रॉफीज मध्ये करतील का. स्टेपा डोन खेळण्याचा प्रयत्न केला. यावर सुद्धा पुन्हा एकदा फटका फसता जाईल का. क्षेत्ररक्षक जीवाची आकांत करताना पुढे सरसल होते. आतिश कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आल्या पावरी मात्र मितला माघारी परतवण्याचं काम केलंय. चौथा धक्का लागतोय तो टीम NCC सफाय संघाला. अजूनही तुमच्याकडे 5 मिनिटं शेष असतील आणि 8 चेंडू तब्बल तुम्हाला हाताळायचे आहेत. नवीन बॅटर्स मैदानच्या आतमध्ये दाखल होईल. टीम जाऊन पोहोचलंय 18-18 4 गडी बाद. बंटी मैदानच्या आतमध्ये दाखल होते नवीन फलंदाज. बंटी मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. टीम जाऊन पोहोचलंय 18-18 5 मिनिटं तुमच्याकडे अजूनही असेल. मेन स्क्रीनवर टायमर दिसतोय. जर 20 मिनिटात तुमची 4 षटकं समाप्त झाली नाही आहेत तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तटी या सर्कसच्या आतमध्ये बोलवला जाईल. टीम सध्या अडचणीत आहे. NCC सफाय संघ आपण पाहू शकतात. पहिलं षटक 3 धावा. तदनंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. गोलंदाज पूर्ण एकदा गोल मार्कवर. एक धावतर पळणी पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न केला जात नाही आहे. सिंगल येईल आणि सिंगल ने स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल किरण गुरुद्वान. कारण किरण गुरुच्या बॅटमध्ये एक षटका जरूर पाहिलाय. 19 धावा 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्त आहे. अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मार्गस्त. 19 धावा स्कोर बरोबर. किरण गुरुद्वान एका बाजूने तक धरून उभा आहे. पुन्हा एकदा हवाई फायर. इथे मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावर येतोय. खणखणी दर्जेदार षटकार 6. 3 षटकाची समाप्ती. टीम जाऊन पोहोचलाय 25 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडीबाद 25 धावा. येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूवर किती धावा येतील. शेवटच्या चेंडूवर मात्र प्रहार केला गेलाय. 6 धावांची मोहर उमटवली गेलाय. टीमला पोहोचवले 25. 3 षटकाची समाप्ती. येणारे 12 चेंडू असतील. 3 मिनिटं आहे तुमच्याकडे अजूनही. या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत. मार्कवर येतोय गोलंदाज निलेश. हा गोलंदाज शेवटचे 3 मिनिटं तुमच्याकडे असतील. 3 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू हाताळावे लागतील आणि त्या एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. टीमला जाऊन पोहोचलंय सध्या 25 या अंकावर. किरण गुरुद्वान एका बाजूने, दुसऱ्या बाजूने बंटी. बंटी हार्ड हिटर फलंदाज. नेक्स्ट मॅच असेल पार्थ नेथ 11 खार्डी विपक्ष कुर्लाई सरतोडी.
दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. यावेळेस मात्र हुकचा फटका काही जबरदस्त बंटीच्या बॅट मध्ये येतोय. षटकार सहा. या सहाची टीम जाऊन पोहोचेल 31-31 या अंकावर. सुपर दोन्ही बाजूनी हार्ड हिटिंग फलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर षटकाला किरण गुरुवंच्या बॅट मधनं, तदनंतर पहिल्या चेंडूवर निलेशवर हल्ले चढवले गेल्यात 31 धबा स्कोरबोर्डवर. 31 धबा स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक 4 प्रारंभ झालाय. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. हा गोलंदाज गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. पुन्हा एकदा काही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दोन षटकार बंटींच्या बॅटने. टीम जाऊन पोहोचते 37. 37 धावा स्कोरबोर्ड. या मागच्या तीन चेंडूवर 18 धावा ऍड केल्या गेल्यात. सुपर कामगिरी. तीन चेंडूवर लगातार तीन म्हणजे आधीचा एक चेंडूवर किरण गुरुवंच्या बॅटमध्ये एक षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन षटकार आल्यात. पंच चेक करतील मुन्ना पठाण सर. आपण पाहू शकतात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यस चेक गोलंदाज आहे. आपण पाहू शकताय तर गोलंदाजी करू शकणार नाही आहे टीम. आपण सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचते 37. तर तीन धाब्याची पेनल्टी असेल लक्षात ठेवा. साई स्पोर्ट्स सरावली टोटल तीन धाब्यांची पेनल्टी आपण पाहू शकताय. त्यानंतर हा फ्री हिटचा चेंडू असेल. टीम जाऊन पोहोचलंय 40 रन्स 40 धाबा स्कोरबोर्डवर. गोलंदाजी करू शकणार नाही आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकताय टीमची टोटल 40 धाबा. फ्री हिटचा हा चेंडू असेल. बंटीच्या बॅटमध्ये दोन चेंडू व दोन षटकार जरूर लगा लागले. निखिल गोलंद मार्कवर आता सज्ज होतोय. उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतलाय. बंटीच्या बॅटमध्ये हा फ्री हिटचा चेंडू सिंगल येईल आणि या सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 41-41 धावा स्कोरबोर्डवर. लागतायत सुपर अडचणीत होता टीम. त्यानंतर किरण गुरुवंच्या बॅटमध्ये मात्र त्या षटकार आला. त्यानंतर मग दोन षटकार पंटीच्या बॅटमध्ये टीमला पोहोचवलं गेलंय. 41 लॉस ऑफ 4 विकेट्स 41 धावा 4 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. 41-41 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. पुन्हा एकदा यावेळेस हवाई फायर. चेंडूला मात्र आर फार सीमा पार आउट ऑफ पार्क येतोय. षटकार एबी ट्रॉफी षटकार सहा. तर टाइमही मात्र संपलं गेलं एक. आपण पाहू शकता जसं पाचव्या षटकाला सुरुवात होईल एक क्षेत्ररक्षक तटी या सरकारमध्ये येईल.
टीम जाऊन पोहोचले 47 47 धावा स्कोर बोर्डवर लागतात 47 धावा स्कोर बोर्डवर सुरुवातीला अडचणीत होता तो टीम आपण पाहिली यांचे सफाई सम स्ट्रगल करत होता त्यानंतर मात्र कमबॅक केलंय पलटवार केलाय या टीमनं पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड केलं गेलंय किरण गुरुद्वान ऑन फायर बॅक टू बॅक दोन षटकार जाऊन पोचतोय 53 रन 53 धावा या स्कोर बोर्डवर लागतायत सुपर्ब षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि हल्ले चढवले जात आहेत आधीच्या दोन चेंडू व दोन षटकार तदनंतर निखिल वर ही हल्ले चढवले जातात आणखी दोन षटकार बॅक टू बॅक सुपर फलंदाज झाला म्हणतोय मिस्टर किरण गुरुद्वान टीमला पोहोचवलं 53 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स 19 धावा 4 गडी अशी सिच्युएशन होती तदनंतर काही जबरदस्त गोंधळ पुन्हा एकदा गुटनाटिक सिक्सर देक 3 in a row सुपर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतंय किरण गुरुद्वान टीमला पोहोचवलं गेलंय 59 शेवटचा चेंडू असेल 20 मिनिटं मात्र समाप्त झाल्यात आपण पाहिलं एक क्षेत्ररक्षक तटी या सर्कच्या आतमध्ये बोलवलं जाईल जेव्हा 5व्या षटकाला सुरुवात होईल टीमला पोहोचवलं 59 59 डबा स्कोरबोर्डवर लागतायत शेवटचा चेंडू असेल सुपर फलंदाजी आपण पाहू शकताय किरण गुरुवांच्या बॅटमध्ये 3 in a row 3 चेंडू व 3 षटकार त्याच्या आधी आपण पाहिलं होतं बंटीच्या बॅटमधनं आले होते 2 षटकार पुन्हा एकदा मिस टाइम स्टोक क्षेत्ररक्षक सेल खाली इथे फटका फसला गेलाय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन षटक क्रमांक 4 समाप्त झालंय टीमची टोटल 59 धावा 5 गडी बाद येणारे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूवर किती धावा येतील शुभम मैदानच्या आतमध्ये जातोय चला मग हॅली नमाने जस्टर्सचं पसंती शेवटचे 6 चेंडू असतील नेक्स्ट मॅच असेल सेकंड फेरीतला हा सामना असेल खार्डे विपक्ष सरतोडी असे 2 संघ एकमेकांसमोर असतील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल तर शेवटचं अंतिम षटक असेल मार्क वर आलाय गोलंदाज प्रणय गोलंदाज मार्क वर अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 59 धावा अंतिम 6 चेंडू असतील एका बाजूने बंटी दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर शुभम इनिंग ब्रेक नंतर आपण लकी ड्रॉचा आपण ड्रॉ करणार आहोत कोणाला कोण असेल आजच्या दिवसातला पहिला बॅटचा हक्कदार फुल टॉस बॉल यू मिस आय डेफिनेटली इट इष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात उपस्थित मधला कोण एखादा छोटा सर्वात लहान जो मात्र तो चिठ्ठी उचलू शकतोय असाच एक पब्लिक मध्येच असेल लक्षात ठेवा एखादा छोटा बाळ गोपाळ जो मात्र लकी बॅट कोणाला काढून देईल ती लकी ड्रॉ एक छोटा पंकज पाटील मैदानच्या आतमध्ये दाखल होत आहेत पहिल्या चेंडूवर फुलटॉस बॉल होता मिस झाला बंटी आणि बंटीला मात्र बाद केलं गेलंय तंबूच्या असल्याला पाठवलं गेलंय 59 धावा 5 गडी बाद सहा गडी बाद 59 धावा उर्वरित 5 चेंडूचा खेळ शेष आहे या इनिंग नंतर आपण लकी ड्रॉची कुपन कोण असेल आजच्या दिवसातला लकी प्रेक्षक ज्याला मात्र ही बॅट असेल डबल ए ची बॅट असेल फक्त 10 रुपये या कुपनची किंमत प्रत्येक दिवशी ही एक बॅट्स असेल लकी क्रू कुपन कोण असेल हा प्रेक्षक गोलंदाज यावेळेस मात्र पंकजच्या बॅटमन इथे फटका फसला गेलाय आल्या आल्या मात्र माघारी परतवलं गेलंय पंकज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन 7वा धक्का लागतोय एनसीसी सफाई या संघाला 2 चेंडू व 2 विकेट्स प्राप्त केल्यात प्रणय हा गोलंदाज आपण पाहू शकता शेवटचे 4 चेंडू असतील 59 लॉस ऑफ 6 विकेट्स
सात गडीबात 59 धावा या फलकाला लागतात. चला नेक्स्ट बॅटर्स लगेच पदाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. त्यानंतर दोन्ही कॅप्टन्स कुर्लाई सरतोडी अँड खर्डी संघ आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे चार चेंडू असतील. चार चेंडूवर किती धावा येतील? सध्या टीमची टोटल 59 धावा, तब्बल गडीबाद झाल्यात 7. एका बाजूने भूषण, दुसऱ्या बाजूने शुभम. उपेशजी गरज साहेबांच्या शुभ असते कॉइन स्पिन केला जाईल पुढल्या मॅचचा. एका बाजूने खेळाडीचा संघ, दुसऱ्या बाजूने सरतोडी. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्राइक होतोय का? हॅट्रिकची संधी होती, ते संधी उकली गेलंय. क्षेत्रक्षक पाठलाग करतायत. दोन धावत अगदी सहज पूर्ण होत आहेत. या दोन धमीशी टीम जाऊन पोचेल 61-61. 61 धावा या स्कोर बोर्डवर. शेवटचे तीन चेंडू असतील. भूषण हा बॅटर्स आपण पाहू शकतात. एका बाजूने, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर शुभम हॅली. शेवटचे चार चेंडू असतील. शेवटचे तीन चेंडू, माफ करा. यू मिस, आय डेफिनेटली येत. तिसरा डब्ल्यू शोधण्यामध्ये प्रणय मात्र यशस्वी ठरला गेलाय. आठ गडीबात 61 धावा स्कोर बोर्डवर. नेक्स्ट बॅटर. चला नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. टॉस साठी खर्डी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कुर्लाई सरतोडी. दोन्ही संघाच्या संघाने त्वरित या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि या स्पर्धेचा लकी ड्रॉ सुद्धा आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये बघूया कोण असेल भाग्यवान विजेता. चला मिळेल. नितेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटची 2 मिनिटं शेष आहेत. ज्यांना कुणाला कुपन हवे असतील आपल्याकडे अवेलेबल आहेत. शेवटची 2 मिनिटं तर टॉस साठी पार्थ इलेवन खार्डी विपक्ष कुर्लाई सरतोडी मधला बॅटल. सेकंड राऊंडचा पहिली मॅच आणि त्यासाठी आम्ही आदरणीय उपेजी घरज साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत कॉइन स्पिन. एक धावपळी पूर्ण केली जात आहे. टीम जाऊन पोहोचेल 62 या अंकावर. 62 रन्स शेवटचा चेंडू असेल इनिंगचा. चला कुर्लाई सरतोडी संघनायक आपण येऊन राहायचंय. खार्डी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. कुर्लाई सरतोडी संघनायक या टॉस साठी. शेवटचा चेंडू इथे आहे. गोलंदाज तयार आणि इथे मात्र पंचांचा सिग्नल. इट इज अ व्हाइट बॉल. 100 रुपयानं स्कोर कार्ड. 63 धावा पोहोचले. 1 to go, लास्ट टू गो आपण बघतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च आम्ही करतो या ठिकाणी हार्दिक स्वागत. भव्य दिव्य एबी ट्रॉफी 2024 दैदीप्यमान सोहळा. आणि इथे उडवलाय चेंडूला. बिग 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 मॅसिव्ह सिक्स. स्कोर मोन ऑफ 69-70 टू विन. 70 धावांचं टार्गेट सेट आहे. कुर्लाई सरतोडी संघनायक या टॉस साठी. कुर्लाई सरतोडी संघाचे संघनायक त्वरित या टॉस साठी. आणि कोणीतरी एक लहान लहान मुलगा यायचा आहे त्यांच्या शुभ असते आपण लकी ड्रॉच. चला टॉस साठी कुर्लाई सरतोडी संघाचे संघनायक त्वरित या टॉस साठी. खार्डी संघाचे संघनायक या ठिकाणी अवेलेबल आहेत. या रवींद्रजी चला. या ठिकाणी रवींद्र बाबर सर येत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आणि अतिशय सुंदर ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती आहे. तर आदरणीय उपेजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी कॉइन स्पिन. एका बाजूने हेड, एका बाजूने टेल. चॉईस हवी आहे का तुम्हाला? चॉईस हवी का बोलले चालते. कुर्लाई सरतोडी संघाचा असेल कॉल आणि हेड इज कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय. काय आपला निर्णय क्षेत्ररक्षण? आणि किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? 50-60. पहिली मॅच यादगार राहिली. एक जबरदस्त मॅच बघायला मिळाली.
कसं वाटतंय या ठिकाणी विकेट कसं खेळताय? खूप सुंदर विकेट आहे आणि खेळायला पण मजा येते इकडे. कौतुक कसं करायला आहे बी ट्रॉफीचा? पण गेल्या वर्षी आम्ही थर्ड प्राईज मारले, आता आता पण चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. टॉस हरलात बाबर सर, प्रथम बॅटिंग करायला इथे तुम्हाला लागेल. किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल? 60+ करण्याचा प्रयत्न राहीलच. आणि किती एन्जॉय करताय तुम्ही ट्रॉफी? खरोखर सुंदर असं इथे नियोजन केलेलं आहे आणि ह्या ग्राउंडवरती खेळायला सुद्धा खूपच मजा आलेली आहे. चांगलं म्हणजे अशी टुर्नामेंट एक रॉकी ग्रुपला होते ती डे होते आणि ही आहे ती एक नाईट टुर्नामेंट होती, खूपच सुंदर. किती तयारी केली या ट्रॉफीसाठी? ठीक आहे, चाललंय, थोडीफार प्रॅक्टिस वगैरे होत असते, त्यानुसार खेळूया. बेस्ट ऑफ लक बहु टीम. टॉस जिंकला खार्डी संघानं, वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. आणि आमंत्रित केले इथे कुर्लाई सरतोडी संघाला प्रथम बॅटिंगसाठी. आता आपण लकी ड्रॉ कडे वळतोय आणि ज्यांच्या शुभ असते या ठिकाणी ए बी ट्रॉफी 2024 चा पहिला ड्रॉ बघायला मिळतोय. लहान मुलगा इथे आलाय, बहु तुझं नाव सांग. अंश रवींद्र भोईर. हंचित. अंश रवींद्र भोईर. आणि नक्कीच या ठिकाणी किती आनंद झालाय या ठिकाणी तुला ट्रॉफी काढताना? मजा येते मला. तर आणि या ठिकाणी बॅट मिळणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. 10 रुपयाचं तिकीट आपण बघताय. बघूया, एक डबल याची बॅट आपण बघणार आहोत. एकच तिकीट काढायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोण असेल भाग्यवान विजेता आणि लकी नंबर आहे? झिरो 11 आणि 011. या भाग्यवान विजेता कोण आहे? डबल एच बॅटचा मालक. कुपन घेऊन यायचं आहे. आणि येत आहेत विजेत्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण डबल एची बॅट वितरण करणार आहोत भाग्यवान विजेत्यासाठी. जोरदार टाळ्यांचा गजर एकदा होऊ जाऊ द्या. मित्र अभिनंदन. आणि तुमचं नाव काय? सौरभ म्हात्रे. आणि तुमच्या गावाचं नाव? चटाळे. चटाळे. कसं वाटतं या ठिकाणी विजेता ठरलात? खूप छान वाटतंय की पहिल्यांदाच लॉकी ड्रॉ मध्ये माझा नंबर आला. नक्कीच अभिनंदन असेल. किती तिकीट घेतली होती? 10 तिकीट घेतलेली. आणि उद्याला किती घेण्याचं प्लॅनिंग असेल? उद्या नाही घेणार, बस झाली. तर नक्कीच या ठिकाणी बॅट अजयजी भोईर सरांच्या शुभ असते. प्रथमतः पुष्पगुच्छ दिले जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डबल एची बॅट विजेता ठरतोय सौरभ म्हात्रे. सौरभ म्हणजे सुगंध आणि सुगंध दरवळताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि ही बॅट घरी गेल्यानंतर प्रथम कोणाला दाखवेल? ही बॅट प्रथमतः गौरव वर्तक याला दाखवणार आहे. आणि त्यानेच सांगितलं होतं की मला की 10 तिकीटं घेऊ, बघू जर नशिबात असलं तर आपल्याला बॅट मिळेल. आणि आता तुम्ही पाहू शकता रिझल्ट, माझ्या हातात बॅट आहे, आता उद्या खेळायला नेतो. चला या बॅटने खूप चांगले रन्स बनव आणि आपलं नाव पुढे घेऊन जा. वळी आपण मॅच कडे. तर वळू आपण 70 धावांचं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅक वरती पंकज तयार होताना समोर बॅटर आपण बघतायत. ओहो चांगला चेंडू आहे. क्लोज किपिंग बघायला मिळते. गुड बॉलिंग. स्ट्राईकला ते महेश. नॉन साइकिन कडे प्रणय. सॉरी स्ट्राईकला प्रणय आणि नॉन स्ट्राईकिन कडे महेश. 70 टार्गेट सेट असताना गोलंदाजी ट्रॅक वरती
पंकज आणि इथे उडवलाय त्रिफलाची क्लिंग बोल्ड गडीबाद धक्का लागतो इथे प्रणय रूपाने थोडेसे नाराज असतील न्यूमान मैदानाच्या आतमध्ये जातील सन्यूमान करण मैदानाच्या आतमध्ये जातील सुंदर गोलंदाजी अनेक वर्ष टेनिस क्रिकेट साठी देणारी गोलंदाज आपण बघतायत मिस्टर पंकज लेफ्टम गोलंदाजी आणि एक अप्रतिम गोलंदाज म्हणून सातत्याने वल्लयंकित आपलं नाव ठेवताना आणि तेच NCC संघाचा आधारस्तंभ फ्रंटलाईन गोलंदाज आपल्या गोलंदाजीची अप्रतिम एक्युरेसी दाखवताना त्रिफलाचित करतायत मिस्टर प्रणयला आणि बॅक टू द पवीलियन कडे पाठवतायत न्यूमॅन करण पाटील वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये 70 धावा अचीव करण्याच्या इराद्याने दाखल झाल्यात NCC सफालीच्या अगेन्स्ट खेळताना बघूया त्यांना इथे मिळते का आपल्या फलंदाजीमधलं कौशल्य दाखवण्याची संधी संधी ते उपलब्ध आहे परंतु मोमेंटम मिळेल का अप्रतिम यॉर्कर चेंडू इट्स अ डॉट बॉल प्रणय यांच्या अगेन्स्ट सुंदर गोलंदाजी आणि त्यानंतर करण यांच्या सुद्धा अगेन्स्ट जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते नाव आहे मिस्टर पंकज सुपर अप्रतिम अशी गोलंदाजी पुढचा चेंडू आवळ्याला मात्र चेंडूला ऑन साईडला एक्झिक्यूट केल्या गेलं अलॉंग द कार्पेट चेंडू डीप काऊ कॉर्नरला ट्रॅव्हल झालाय एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि स्कोअर कार्डवरती एक धाव अप दी मार्क मिस्टर करण पाटील आता मात्र महेश यांना बघतोय हार्ड हिटर बॅटर म्हणून महेश साईज फूड सरावली संघाचा एक आक्रमक फलंदाज हव्यात त्यांना आक्रमकतेसाठी एक मोमेंटम इथे हुक केलं टायमिंग खूप चांगला आहे चेंडू वन्स बाउन जाईल बॅकवर्ड टच स्कोर लेग लॉंग लेगच्या दिशेने येतोय चौकार कम ऑन नयन पाटील थँक यू पहिलं षटक संपलंय आणि इथे साहिल पाटील आम्हाला सांगताय टाइम खर्च केलाय शेवटचा धावसंख्या 6 पहिले षटक या ठिकाणी संपलंय गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय इट्स न्यूमॅन मिस्टर मीत पाटील मीत येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघू शकाल वळूया अमित पाटील खूप लांबचा रन अप बघायला मिळतोय अमित पाटील यांचा आणि सुंदर टायमिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा पवित्रा चेंडूला सरळ एक्झिक्यूट केलंय सीमारेषेच्या बाहेर करण पाटीलच्या बॅटमधून येतोय दमदार बहारदार षटकार धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोचते तब्बल 12 धावा गुड स्टार्ट करण पाटील ज्या आक्रमकतेची गरज आहे ती मात्र या ठिकाणी करण पाटीलच्या बॅटमध्ये बघायला मिळते सुंदर साठ आणि या वेळेला मात्र टायमिंग खूप चांगलं आहे चेंडू सरळ मिड विकेट बॅकवर्ड टच स्कोअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय नितेश राबडे जिथे चेंडूला फील्ड करतील मिळत आहे 2 धावा आणि स्कोअर कार्ड पोहोचते ते 14 रन्स ऑन द स्कोअर कार्ड करण पाटीलने आपली एक आक्रमकता दाखवले आणि गरज आहे 70 धाब्याचा पाटला करताना कुठल्या तरी फलंदाजाला षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल AB ट्रॉफीमध्ये जर आपलं नाव कोरायचं आहे जिंकायचं आहे अविरतपणे तुम्हाला तुमच्या अप्रतिम कौशल्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल गुड बॅटिंग करण मित पाटील तयार होताना
ओहो भन्नाट वेग या वेळेला डॉट बॉल आलाय. थोडस रनअप कमी केलाय मीत पाटील न, खूप लांबचा रनअप आणि त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र कंट्रोल करत टप्प्यावरती नियंत्रण करावं हा एकमेव उद्देश समोर ठेवून मीत पाटील मात्र थोडासा रनअप कमी करताना राईट आर्म ओर द विकेटचा मारा पुढचा चेंडू आणि इथे पुनश गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून चेंडूला एक्सा कव्हरला खेळलाय. तिथे मात्र शुभम पाटील आहेत आणि धक्का क्रमांक दुसरा करण पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. थँक यू न्यूमॅन जगदीश पाटील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत 14 धावा, 70 टार्गेट म्हणजे इथूनही तुम्हाला 56 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि चेंडू शेष आहे तुमच्याकडे 20 चेंडूमध्ये 56 धावा. इथे कुठल्याही फलंदाजाला एखाद्या फलंदाजाला मोठी कॅमियो खेळावी लागेल, आक्रमक बॅटिंग दाखवावी लागेल साई स्पोर्ट्स सरावली संघाच्या जगदीश पाटील नामवंत फलंदाज आहे आणि एक वर्ष खूप चांगलं क्रिकेट ज्याने खेळलाय तोच जगदीश पाटील ऑन स्ट्राईक आणि आले आले जगदीश पाटील. साई सावली साई स्पोर्ट्स सरावली संघाचा पॅटर्न दाखवताना फेकून दिले सरळ लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. ग्रेट स्टार्ट, धावसंख्या पोहोचली ती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बॅटने दिले चेंडूला धक्का, ले बाय सुपर डुपर छक्का, ग्रेट सिक्सर. 20 पोहोचती धावसंख्या आणि इथे मात्र मीत पाटीलला विचार करायला लावले खेळणारे चेंडू तुम्ही कसे हाताळाल. अजूनही शेवटचा चेंडू येणे शेष आहे. 11 चेंडू 20 धावा झाल्यात. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये तुम्हाला 50 बनवायचे आहेत आणि त्यासाठी मात्र जगदीश पाटील इन ॲक्शन आलाय आणि षटकार मारत आपला इरादा पक्का केलाय. खूप चांगला स्टार्ट ऑफ दी मार्क होता ना मिस्टर जगदीश पाटील. शेवटचा चेंडू घेऊन मीत पुनश गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होतील. याच्यानंतरची पहिली थरार आपल्याला बघायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच कुर्लई सफाळे सरतोडी विपक्ष खार्डी संघ आणि इथे मात्र षटकाची होते समाप्ती. 10 सरासरीने येत आहेत 20 धावा. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 18 आणि धावा बनवायचे आहेत तुम्हाला 50. चला गेम थोडासा स्पीडअप करायचा आहे. साहिल पाटील आम्हाला सांगतायत 2 षटकं संपलेली आहेत आणि वेळ खर्च केलाय 9 मिनिटे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं बंधनकारक आहे. येणारे 18 चेंडू आणि 50 इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवरती बोलवले गोलंदाज सुनीत चव्हाणला बोलवले. येणारे चेंडू 18 50 गरज आहे. एका बाजूने महेश आणि दुसऱ्या बाजूने जगदीश पाटील. डिब्बाकोट स्क्वेअर लेग मध्ये आपण उमेश यांना बघतोय. NCC संघाचा एक घातक लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्यांची खेळती आहे ते बघायला मिळतात. तर वळूया सुनीत चव्हाणच्या गोलंदाजीकडे आणि महेश यांच्या फलंदाजीकडे. पुढचा चेंडू आणि इथे टायमिंग करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूला गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू शॉर्ट लेग गली रिझनला फील्ड केला गेलाय. एका धावेने स्कोर कार्ड पोहोचेल 21 जगदीश पाटील ज्याने षटकारानं आगाज केला होता. 17 चेंडू आणि 49 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू समोर जगदीश पाटील आणि पुनश षटकार. पुलचा फटका या ठिकाणी सक्सेसफुल बनवताना मिडी विकेटच्या डोक्यावरून पाठवून दिले
सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि उद्याचा जो पहिला सामना असेल एक्युरेट 4 वाजता खेळला जाईल याची नोंद घ्या आणि जे दोन संघ असतील त्यांनी रिपोर्टिंग 4:15 करायची आहे. पहिली मॅच आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान वळूया आपण मॅच कडे. 27 धावा धावफळकावर. इथे बॅटला ब्रश करतोय चेंडू, फ्लाय स्लिप मध्ये कॅरी झालाय. एक धाव कंप्लीट करत स्कोर कार्ड पोहोचतोय ते 28 वरती. अमरदीप जलसार विपक्ष उज्ज्वल संघ मथाने यांच्यामधला बॅटल आपण बघणार आहोत. एक्युरेट 4:15 पहिला चेंडू पडेल. त्याच्यानंतर श्री जागमाता रावळी विपक्ष ठाकूरपाडा यांच्यामधला बॅटल आपल्याला बघायला मिळेल. चेअरमन मायखोप विपक्ष शिवशक्ती उसरणी आणि केळवा 11 विपक्ष साई केळवा रोड. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे जाईल 29. जे डी फाईन लेगला आहेत त्यांना मी विनंती करतोय. धर्मेश भाऊ धबे स्कोर कार्ड वरती 29 29 धावा. मिस्टर सुनीत तयार गोलंदाजी ट्रॅकवर. धर्मेश भाऊ या पण धावसंख्या 6 ने क्लाइज झाले आणि पोहोचले तब्बल 35 35 धावा आणि चेंडू झालेले त्या षटकातील 5 म्हणजे एकंदरीत 17 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्यात आणि 13 मध्ये तुम्हाला 35 बनवायचे आहेत. आधा सफर यापर तय हो चुका आहे. आधा सफर अभी भी शेष है और मॅच जिस दिशा में जा रहे वहां पर सिर्फ और सिर्फ बेहतरीन इंटरटेनमेंट नजर आएगा क्योंकि जिस तरह से जगदीश पाटिल अपने बल्ले से रन को बटोर रहे हैं काबिले तारीफ है और प्रशंसा के पात्र. बची भी 13 गेंदों में चाहे 35 की दरकार. मैच काफी रोचक बनता हुआ नजर आ रहा है. एक अप्रतिम लड़ाई बीच मैदान में नजर आ रही है. जगदीश पाटिल की बात करेंगे अब तक 3 बेहतरीन सिक्सर उनके बल्ले से आए हैं और एनसीसी सपाले के खेमे में थोड़ा सा दहशत का माहौल उन्होंने निर्माण किया है. अब बची हुई 13 गेंदें और 35 की दरकार. एक बार फिर सुनील चौहान गेंदबाजी ट्रैक के ऊपर नजर आएंगे. पुढचा चेंडू तयार गोलंदाज गोलंदाजी ट्रैक वर. सुनीत समोर जगदीश अप्रतिम बैटिंग करताना. ओ या वेळेला गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल येतोय वाईट बॉल. 100 रूपानं धावसंख्या 36 पोहोचले. 13 चेंडू आणि 34 इक्वेशन आहे. दोन्ही संघाकडे भरपूर या ठिकाणी टेन्शन असेल कारण जगदीश यांची बॅट या ठिकाणी बोलते आणि ज्या पद्धतीने धावा येत आहेत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळले जात आहेत षटकार. सुनीत चव्हाण पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. समोर येतो जगदीश पाटील आणि याही वेळेला हेलिकॉप्टर उडवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. येतोय चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचते 42 येणारे 12 चेंडू आणि 28 गरज आहे. बघूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. तुर्त देऊया नयन पाटील यांना संधी आणि येऊया लाईव्ह ऍक्शनला. थँक यू. 12 चेंडू 28 इक्वेशन. जगदीश यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. सहा चेंडू आणि 25 धावांवरती खेळताना.
आणि आम्ही विनंती करतोय कोणाला बॅट पाणी हवं असेल पहिल्यांदा आपण अंपायरची परवानगी घ्या आणि त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे ही विनंती असेल. आणि सर्व क्रीडा रसिकांना मी एक प्रेमळ निवेदन करतोय की कुणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका प्लीज सर्वांना प्रेमळ निवेदन. वळूया 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे आणि इथे अप्रतिम असा चेंडू बघायला मिळतो. इट्स अ डॉट बॉल. गोलंदाज आहेत मीत. 11 मध्ये आता 28 ची गरज आहे. हृदयाचे ठोके या ठिकाणी वाढत आहेत कारण जगदीश यांचा एक अप्रतिम असा कॅमी आपल्याला बघायला मिळते आहे आणि ज्या पद्धतीने ते खेळत आहेत मॅचला संपवण्याच्या इराद्याने आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवत आहेत. पुढचा चेंडू ओ याही वेळेला मात्र डॉमिनेट केलंय महेशाना. डॉट बॉल. आता 10 चेंडू आणि 28 इक्वेशन मजबूर केलं जगदीश पाटील यांना महेश सोबत चर्चा करण्यासाठी कारण बॅक टू बॅक दोन डॉट बॉल. इथे मात्र मॅच मधले थोडस प्रेशर कन्वर्ट करतोय ओपनिंग टीमच्या बॅटरकडे. नाव आहे मीत पाटील. 10 मध्ये 28 ची गरज आहे. उत्सुकता आणि दहशत यांचा एक सुंदर समन्वय म्हणजेच हा सामना. मॅच थांबवायची काय झालं पंचांकडे द्यायचं. चला मॅच स्टार्ट होते. पुढचा चेंडू या वेळेला मात्र थोडासा गतीला परिवर्तन केलंय चेंडू. चेंडू सरळ जाईल तो डीप काव कॉर्नर मध्ये सिंगल कन्वर्ट केलंय आणि आता 9 चेंडू मध्ये 27 ची गरज. 300 स्ट्राईक रन रेट ने धावा इथे बनवायचे आहेत आणि महेश यांची तुफानी विस्फोटक बॅटिंग. इथे मात्र एक चांगला बॅटल नक्कीच बघायला मिळेल. जगदीश पाटील यांच्या बॅटमधनं जर चौकार षटकार येत आहेत NCC संघाकडे दडपण वाढेल आणि ते मीत पाटीलला जर लेंथ लाईनला एक्युरेसी कर मेंटेन करता आली. आणि इथे मिस टाइम शॉट. यस नो टेकन. किरण गुरुद्वानच्या हातामध्ये झेल देत मिस्टर जगदीश पाटील जात आहेत बॅक टू द पवेलियन कडे. आउट गॉन. थँक यू. सुंदर कॅच. दरम्यान महादेवजी गरज साहेब जयेंद्रजी गिणी साहेब आणि जॉमी सरांचं आगमन झालं. वेलकम. वळी आपण मॅचकडे. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 8 आणि 27 ची गरज. जगदीश पाटील यांची एक अप्रतिम बॅटिंग बघायला मिळाली आणि ज्या पद्धतीने लढवय्या या भूमिकेमध्ये सुंदर विस्फोटक इनिंग त्यांनी साकारले उम्मीद की किरण इथे बघायला मिळते. पुढचा चेंडू आणि इथे मात्र बॅटला ब्रश करत कॉट बॅनच्या रूपानं आणखीन एक धक्का. मीत पाटील यांचे यशस्वी षटक इथे बघायला मिळते आणि NCC सफाली संघ इथे कम बॅकिंग करतोय. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 7 आणि धावा बनवायचे आहेत. 27 न्यूमॅन रमेश मैदानाच्या आतमध्ये जातील. जगदीश यांची एक सुंदर खेळी परंतु कुठेतरी त्यांना संधी कमी मिळाली आणि मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाईम शॉट किरण गुरुद्वानच्या हातामध्ये देऊन बॅक टू द पवेलियनकडे गेले आणि थोडंसं सरावली संघाकडे प्रेशर इथे कन्वर्ट झाले. 7 मध्ये 27 ची गरज आणि इथे आणखीन एक मिस टाईम शॉट. उमेश मात्र वेगाने येत होते. दुसऱ्या धावेचा अटेम इथे झाला यशस्वी. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 6 आणि धावा बनवायचे तुम्हाला 25 25 STC.
थँक्यू. तर येणार आहे सहा चेंडू मध्ये 25 धावांची गरज. अवघ्या 3 धबा खर्च करत मीत पाटील ना एनसीसी सफाळी संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय. तेजस चव्हाण नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. येणारे सहा चेंडू आणि 25 गरज आहे. एका बाजूने महेश, दुसऱ्या बाजूने आपण रमेश यांना बघतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस चव्हाणला बोलवलंय. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच कुर्लाई सरतोडी विपक्ष पार्थ नीत 11 कार्डी यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ज्या संघाचं शतरक्षण आहे त्यांनी त्वरित मॅच संपल्यानंतर आपली फील्ड अरेंज करून घ्या. तयार गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस. इथे मात्र हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू वेगानं जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. खूप चांगलं शतरक्षण. 3 धावा सेव्ह करतायत. एका धाबेवरती सॅटिस्फाईड. आणि रमेशनं मात्र या ठिकाणी स्ट्राईक आपल्या जबल ठेवलंय. येणारे चेंडू 5-4 षटकारांची गरज आहे. आणि रमेश यांच्या माध्यमातून तो प्रयत्न इथे बघायला मिळेल. एक मात्र बॅटर ज्यांनी खऱ्या अर्थाने या मॅचवरती आपली छाप सोडले, जगदीश पाटील. ते तंबूमध्ये परतल्यानंतर थोडंसं संघ बॅकफूटवरती गेलाय. आता तुम्हाला 4 चेंडूमध्ये 4 मोठी शॉट म्हणजे षटकार खेळावे लागतील. पंकज थोडेसे इंजर्ड आहेत, परंतु काही सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. पुढचा चेंडू तेजस. ओ, यावेळेला मात्र षटकार येतोय रमेश यांच्या बॅटमधनं. येणारे 3 चेंडू आणि 18 धावीची गरज आहे. खूप चांगलं टायमिंग. आणखीन एक षटकार रमेशांना मनोबल आणि त्यांचा हौसला अफजाई करण्यासाठी पुरेसा असेल. बघूया या चेंडूवरती षटकार आला मॅचमध्ये थोडासा रोमांच एंटरटेनमेंट वाढेल. ओ, सुंदर टायमिंग यावेळेला गोलंदाजाचं आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, टॉट बॉल आलाय. आणि ते मात्र औपचारिकता शेष असं म्हणायला हरकत नाही आहे. सर गोलंदाजानं इथे लीगल चेंडू हाताळले तर मात्र नक्की सरावली संघ हा पराभवाच्या छायेमध्ये दिसेल. 2 चेंडू 18 गरज. इथे चेंडूला मात्र उडवलंय. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. आणि इथे डॉट बॉल. शेवटचा चेंडू हव्यात ते 18 धावा. जगदीश पाटील यांची विकेट आणि त्यानंतर एनसीसी सफाळी संघानं या मॅचमध्ये केलं कम बॅकिंग. इथे एष्ट्या उद्ध्वस्त क्लिंग बोल. हडलक साई स्पोर्ट सरावली. आणि अभिनंदन एनसीसी सफाळे वल्टपन प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय दहा चेंडू आणि 33 धावांची विस्फोटक बॅटिंग मिस्टर किरण गृद्वान ठरतायत या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच. आणि नक्कीच या ठिकाणी बड्डे मॅन हरेश्वर किणी सरांचा या ठिकाणी वाढदिवस खऱ्या अर्थाने प्रारंभ होतोय. 12 वाजलेले आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील हरेश्वर किणी साहेब. आपण ए बी ग्रुपच्या माध्यमातून त्यांना देतो या ठिकाणी वाढदिवसांच्या शुभेच्छा. आपण स्वस्थ राहा, मस्त राहा, आपल्या चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा ही आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना हरेश्वरजी किणी साहेब. आणि या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा आपण देऊया बड्डे मॅनच्या शुभ हस्ते. किरण या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. दरम्यान विशाजी पाटील साहेबांचं शुभागमन झाले. उमरोली गावाचं एक अप्रतिम असं अनमोल रत्न. वेलकम विशाजी पाटील साहेब. आपला हा विशाजी घरत आपला हार्दिक स्वागत. किरण गृद्वान. किरण या पण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. आणि बड्डे मॅन च्या शुभ असते आपण देतोय किरण यांना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे किरणसाठी.
आणि बड्डे मॅन आपण बघताय त्यांच्या शुभ हस्ते दिले जाते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड किरण. आणि किरण आमच्या सोबत जोडले जातील. किरण खूप चांगले बॅटिंग किती एन्जॉय करतायत आपण एबी ग्रुपची अप्रतिम ट्रॉफी. एबी ग्रुप तर खूप चांगलंच आयोजन केलंय अजय सर आणि हरेश सर यांची चांगल्या टीमनी आणि चांगलं आयोजन करते आणि मजा येते खेळायला. कसे विकेट या ठिकाणी कशा पद्धतीने खेळते? विकेट तर चांगले आहे आणि बॅटिंगला जास्त बेनिफिट आहे. बॉलर लोकांना थोडा फटके पडणारच आहे आणखी बॉल पण गुड शॉटचा आहे चांगला जातो आणि चांगला केला. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. दरम्यान सरावली गावातील एक अनमोल असं रत्न महेंद्र भोईर साहेबांचं शुभागमन आमच्या व्ही आय पी डाय